नमस्कार, मी प्राध्यापक AS बचाटे, अर्थशास्त्र विभाग, गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय, कोल्हापूर। आज या ठिकाणी आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती या विषयावरती चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम समग्रलक्षी अर्थशास्त्राचे स्वरूप याचा विचार करूया। समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय? तर अर्थव्यवस्थेतील मोठ्यातील मोठ्या भागाचा म्हणजेच काय, तर अर्थव्यवस्थेचा एकत्रितपणे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्र होय। या अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हटलेलं आहे। मॅक्रो हा जो शब्द आहे तो ग्रीक शब्दापासून आलेला आहे, आणि मॅक्रो याचा अर्थ काय होतो, तर मोठा भाग। मग अर्थव्यवस्थेतील मोठा भाग काय आहे, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्रित अभ्यास करायचा आहे। जे आर्थिक चले आहेत, उत्पादन आहे, उत्पन्न आहे, किंमत आहे, मागणी आहे, पुरवठा आहे, उपभोग आहे, हे सगळे जे घटक आहेत ते सगळे घटक एकत्रितपणे अभ्यासणे गरजेचं आहे, आणि त्याचा अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो। समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या काय होती, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्रितपणे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच समग्रलक्षी अर्थशास्त्र होय। प्राध्यापक हॅन्सन यांनी काय व्याख्या केली होती, की एकूण रोजगार, एकूण बचत आणि एकूण भांडवल गुंतवणूक, एकूण राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयात्मक घटकांचा अभ्यास करणारी अर्थशास्त्राची शाखा म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्र होय। मग समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये समुच्चयात्मक अभ्यास करत असताना व्यक्तिगत उत्पन्नाऐवजी राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास केला जाईल, वैयक्तिक किमतीऐवजी सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास केला जाईल, व्यक्तिगत उत्पादनाऐवजी एकूण राष्ट्रीय उत्पादनाचा अभ्यास केला जाईल, व्यक्तिगत बचत असेल, व्यक्तिगत उपभोग असेल, व्यक्तिगत गुंतवणूक आहे त्याच्याऐवजी राष्ट्रीय बचत, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग आहे त्याचा अभ्यास हा समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो। म्हणजेच काय, तर समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने व्यक्तिगत घटकांच्या ऐवजी एकूणातील घटकांचा जो अभ्यास आहे तो अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जाईल। त्याचा पुढचा भाग आहे समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती। समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करत असताना प्रामुख्याने समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये जे विविध अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेले सिद्धांत आहेत त्यांचा अभ्यास करणे गरजेचं आहे। म्हणजेच हे अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरावे यासाठी काही अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत, त्याचाच वाहपोह या समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये करावा लागेल। आता उत्पन्न आणि रोजगार याचे जे सिद्धांत मांडले गेलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने व्यापार चक्राचे सिद्धांत, म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्र कशामुळे निर्माण होते, व्यापार चक्राच्या अवस्था काय असतात आणि त्या व्यापार चक्रांचे अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होत असतात याचा अभ्यास व्यापार चक्राच्या सिद्धांतातून मांडला गेलेला आहे। म्हणजे व्यापार चक्र जर अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झाले तर त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी त्याच्यावरती काय उपाययोजना कराव्या लागतील त्या संदर्भात हे व्यापार चक्राचे सिद्धांत मांडले गेलेले आहेत। त्यामध्ये हॉटरे आहे, शुम्पिटर आहेत, या केन्स आहेत, यांनी हे सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो। पुढचा सिद्धांत आहे सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत, म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूची किंमत कशी ठरते, संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये सर्वसाधारण किंमत पातळी कशी ठरवली जाते या संदर्भातील जे स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण या सिद्धांताच्या आधारे मांडले गेलेलं आहे। म्हणजेच किंमत पातळी ठरवत असताना गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ह्या वर्षीची किंमत पातळी काय आहे, किंमत पातळी वाढत आहे की घटत आहे, किंमत पातळी जर वाढत असेल तर त्याचा अर्थव्यवस्थेतील काय परिणाम होत आहे, दुष्परिणाम होत असेल तर ती किंमत पातळी कंट्रोलमध्ये ठेवली पाहिजे, त्या दृष्टीने जे प्रयत्न काय ते प्रयत्न या सिद्धांताच्या आधारे केले जातात। त्यानंतर पुढचा सिद्धांत आहे उपभोग प्रवृत्ती सिद्धांत। उपभोग प्रवृत्ती म्हणजेच काय आहे, तर व्यक्ती ज्यावेळी एखाद्या वस्तूचा उपभोग घेत असतो त्या उपभोगापासून त्याला समाधान, उपयोगिता किती मिळते, ती उपयोगिता या ठिकाणी या सिद्धांताच्या आधारे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। गुंतवणूक प्रवृत्ती सिद्धांत, अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक का केली जाते, तर त्या गुंतवणुकीच्या आधारे नफा मिळावा, उत्पादन वाढावे या दृष्टीने गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केला जात असतो, आणि ती गुंतवणूक कशा पद्धतीने फायदेशीर ठरू शकेल, कितपर्यंत गुंतवणूक आपण वाढवली पाहिजे, गुंतवणुकीची मर्यादा काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार या गुंतवणूक प्रवृत्ती सिद्धांताच्या आधारे करता येईल। पुढचा सिद्धांत आहे समग्र वाटप सिद्धांत।
समग्र वाटप सिद्धांतामध्ये काय आहे? तर अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाचे जे चार घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक, या घटकांना त्यांचा योग्य मोबदला मिळाला गेला पाहिजे, त्यासाठीच समग्र वाटप कशा पद्धतीने झाले पाहिजे या संदर्भात स्पष्टीकरण करण्यासाठी समग्र वाटप सिद्धांत मांडले गेलेले आहेत. पुढचा महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजेच आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. म्हणजे देशाची आर्थिक वृद्धी झाली पाहिजे, देशाचा आर्थिक विकास घडून आला पाहिजे, त्या संदर्भात काही सिद्धांत मांडले गेलेले आहेत. म्हणजे हे व्याप्तीमध्ये, समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये हे समाविष्ट आहे. त्यातील पहिला सिद्धांत आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत. कारण आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशाच्या विकासासाठी खूप उपयुक्त ठरतो. कारण जेव्हा आपला देशाचा आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येत असतो, निर्यात होत असते, आयात होत असते, ज्यावेळी निर्यात आपण परकीय देशामध्ये करत असतो त्यातून आपल्याला परकीय चलन मिळत असते. आयात कोणत्या गोष्टींची करतो तर आपल्या देशामध्ये ज्या वस्तू नाहीत, जे आधुनिक तंत्रज्ञान नाही, त्याची आयात करून आपल्या देशाचा विकास करण्याचा प्रयत्न करत असतो. मग अशा पद्धतीचे आंतरराष्ट्रीय व्यापार कशा पद्धतीने घडून यावा, तो आंतरराष्ट्रीय व्यापार आपल्या देशाला कशा पद्धतीने फायदेशीर ठरेल, याचे स्पष्टीकरण आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांतामध्ये केलेले आहे. आणि शेवटचा जो व्याप्तीमधील भाग आहे तो म्हणजे चलन मूल्य सिद्धांत. चलन मूल्य सिद्धांतामध्ये रुपयाचे चलन मूल्य कशा पद्धतीने ठरवले जाते, जसं आपण वस्तूचे मूल्य रुपयामध्ये सांगतो, तसंच रुपयाचे मूल्य वस्तूमध्ये सांगण्याचा प्रयत्न काही अर्थशास्त्रज्ञांनी केलेला आहे. आणि त्या संदर्भात चलन मूल्य सिद्धांत जे मांडलेले आहेत ते चलन मूल्य सिद्धांताचा अभ्यास या समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केलेला आहे. म्हणजेच काय, तर ज्यावेळी समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती अभ्यासली जाईल त्यावेळी या समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये जे विविध अर्थशास्त्रांनी मांडलेले सिद्धांत आहेत त्या सिद्धांतांचा अभ्यास हा समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये समाविष्ट केलेला आहे. शेवटचा भाग आहे अंशलक्षी अर्थशास्त्र, म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र यामध्ये काय फरक आहे. दोन अर्थशास्त्र ही वेगवेगळे आहेत. म्हणजे अर्थशास्त्राच्या विश्लेषण पद्धतीमध्ये जे दोन दृष्टिकोन मांडले गेले ते दोन दृष्टिकोन वेगवेगळे आहेत, एकमेकाच्या विरुद्ध बाजूला आहेत. कारण अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्म अभ्यास केला जातो आणि समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये मोठ्यातील मोठ्या भागांचा अभ्यास केला जातो. त्यामुळे या दोन्हीमध्ये काय फरक आहे हे पण पाहणे गरजेचं आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये व्यक्तीच्या छोट्या गटांच्या आर्थिक कृतीचा अभ्यास केला जातो. म्हणजे एक व्यक्ती घेतली त्याची कृती, त्याचे उत्पन्न काय आहे, त्याचा उपभोग काय आहे, त्याची मागणी काय आहे, त्याची गुंतवणूक काय आहे, म्हणजे एका व्यक्तीच्या छोट्या गटाचा जी कृती आहे त्या कृतीचा अभ्यास अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये समुच्चयाच्या आर्थिक कृतीचा, म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये समुच्चय आहे, त्या संपूर्ण व्यक्तींनी, सर्व व्यक्तींनी जी आर्थिक कृती केलेली आहे, जी गुंतवणूक केलेली असेल, जे उत्पन्न मिळवले असेल, त्या सर्वांचा अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. हा पहिला फरक झाला. दुसरा फरक काय आहे, तर अंशलक्षी अर्थशास्त्राचे मागणीच्या बाजूचे उद्दिष्ट म्हणजे काय, तर उपयोगितेचे महत्तमीकरण करणे. म्हणजे ज्यावेळी एखाद्या वस्तूची मागणी केली जाते त्यावेळी त्या मागणीतून, त्या वस्तूच्या उपभोगातून उपयोगिता जास्तीत जास्त मिळाली पाहिजे, हा विचार केलेला आहे. आणि ज्यावेळी पुरवठ्याच्या बाजूने विचार केला जातो तर किमान खर्चामध्ये महत्तम नफा मिळाला पाहिजे, म्हणजे कमीत कमी खर्च, म्हणजे वस्तूच्या निर्मितीसाठी आलेला खर्च कमीत कमी, आणि त्यातून महत्तम नफा मिळाला पाहिजे, हे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जाते. तर समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये त्याच्या उद्दिष्टामध्ये पूर्ण रोजगार, किंमत स्थैर्य, आर्थिक वृद्धी, अनुकूल व्यवहार तोल इत्यादींचा समावेश केला जातो. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार प्रस्थापित झाला पाहिजे, किमतीमध्ये स्थैर्य असले पाहिजे, किमतीमध्ये चलनवाढ, चलनघट हे घटक न होता किंमत स्थैर्य राहिली पाहिजे, आर्थिक वृद्धी देशाचा कशा पद्धतीने घडवून येईल इत्यादींचा अभ्यास आहे तो समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तिसरा फरक आहे मागणी व पुरवठा या घटकाद्वारे कार्य करणारी किंमत यंत्रणा ही अंशलक्षी अर्थशास्त्राचा मुख्य आधार आहे. म्हणजे मागणी व पुरवठा याच्या माध्यमातून जी किंमत यंत्रणा ठरली जाते किंवा जी किंमत ठरवली जाते त्याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र गृहीत धरते. परंतु समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये एकूण मागणी आणि एकूण पुरवठा याद्वारे निर्धारित होणारे राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी इत्यादी घटकांचा आधार हा समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये घेतला जातो. पुढचा फरक आहे अंशलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास हा ॲडम स्मिथपासून सुरू झालेला आहे, ज्यांना आपण अर्थशास्त्राचे जनक म्हणतो. त्या ॲडम स्मिथपासून अंशलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास सुरू झाला. तर समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात ही मालथसपासून झालेली आहे.
पुढचा फरक आहे सूक्ष्म अर्थशास्त्र अनेक ग्रहितावर आधारित आहे, म्हणजे ग्रहित धरलं जातं, एखादा घटक ग्रहित धरला जातो आणि त्याच्या आधारानेच विश्लेषण केले जाते. म्हणजे उदाहरणार्थ व्यक्तीची किंवा उपभोक्त्याची विवेकशील वर्तणूक आहे, इतर परिस्थिती कायम आहे असे ग्रहित मानून मग सिद्धांत मांडले जातात. परंतु स्थूल अर्थशास्त्र हे ग्रहितावर आधारलेले नाही. ते देशाचे राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन, रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी या बदलणाऱ्या घटकांच्या चलांचा विचार करून त्याच्या आधारे मग सिद्धांतांची मांडणी केलेली आहे. पुढचा फरक आहे सूक्ष्म अर्थशास्त्रात केवळ तात्विक विश्लेषण केले जाते. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जे विश्लेषण केलेलं आहे त्याचा अर्थव्यवस्थेशी काही संबंध नाही, त्याचा आधार अर्थव्यवस्थेमध्ये होऊ शकत नाही. परंतु स्थूल अर्थशास्त्रामध्ये देशाला उपयुक्त जी धोरणे ठरतात त्यांचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केलेला आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र सीमांत उपयोगिता विश्लेषणाचा आधार घेते. म्हणजे वस्तूंचा ज्यावेळी उपभोग घेत असतो त्यापासून मिळणारी जी उपयोगिता असते त्या उपयोगितेचा सीमांत उपयोगिता काय मिळते, कशा पद्धतीने मिळत जाते, त्या विश्लेषणाचा आधार सूक्ष्म अर्थशास्त्र घेत असते. परंतु स्थूल अर्थशास्त्र कालबाह्य सीमांत उपयोगिता विश्लेषणाला महत्त्व देत नाही. या अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून ते कालबाह्य आहे. सीमांत उपयोगिता विश्लेषण हे कालबाह्य आहे. व्यक्तिगत आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग होतो, कारण सूक्ष्म अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेतील लहानातील घटकांचा अभ्यास करते. त्यामुळे फक्त व्यक्तिगत आर्थिक प्रश्नांची सोडवणूक ही सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये होऊ शकते. परंतु ज्यावेळी संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या सामूहिक आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करायची असते त्यावेळी समग्रलक्षी अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. म्हणजेच सामूहिक आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचा उपयोग होतो. शेवटचा फरक आहे अंशलक्षी अर्थशास्त्र हे व्यक्ती किंवा कुटुंबाचा अभ्यास करीत असल्याने ते व्यक्तिनिष्ठ किंवा वस्तुनिष्ठ आहे. म्हणजे एका व्यक्तीचा अभ्यास करते किंवा एका वस्तूचा अभ्यास करते म्हणून ते व्यक्तिनिष्ठ किंवा वस्तुनिष्ठ आहे. परंतु समग्रलक्षी अर्थशास्त्र हे संपूर्ण समाजाचा अभ्यास करीत असल्याने ते समाजनिष्ठ किंवा राष्ट्रनिष्ठ ठरते. अशा पद्धतीने या घटकांच्या आधारे अंशलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र याच्यामधील फरक स्पष्ट करता येतो.